वेदना जाताना चाहिए. तुम्ही मणिपूरबद्दल नाही दाखवत, तुम्ही 700 शेतकरी मेल्याबद्दल दाखवत नाही. पुलवामाची घटवा पुन्हा जिवारी लागणार आहे. कोणता झेंडा हाती घेऊ उनको अभी भी नहीं समझ में आ रहा है कौन सा झेंडा हाती घेऊ. मराठी वर्सेस मराठी यामध्ये विभाजन करण्याचा जो प्रयत्न आहे तो राजकीयदृष्ट्या सुरू आहे. प्रभू रामचंद्रांचं नाव घेतात सकाळी. आज मैं प्रभू रामचंद्रजी बहुत कुछ छोटा बोलने वाला हूँ, थोडा माफ करू मुझे. मी सभागृहात बोललो, देखो दिवानो तुम हे काम न करो, राम का नाम बदनाम न करो. नमस्कार, खासदार अरविंद सावंत यांचं आपल्या कार्यालयात स्वागत आहे. मटाकटा उपक्रमाअंतर्गत बेसिकली वेगळी म्हणजे काय, निवडणूक ही निवडणूकच असते, फक्त मित्र बदललेले आहेत त्यामुळे ती वेगळी वाटते. पण निवडणुकीचा जो प्रवास आहे तो त्याच पद्धतीचा असतो. तुम्ही कालपर्यंत होता, आज हे बरोबर आहेत, फरक काहीच नाही त्याच्यामध्ये. कदाचित अधिक आले, म्हणजे जो काही टक्केवारी होती त्याच्यामध्ये आमच्याकडे तर सगळेच आले नाही अक्की रांग, त्याच्यामुळे ते अधिक ताकदीनं जवळ आल्यासारखं झालेलं आहे. आणि मनापासून आहेत, असं काही कुठेतरी वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आम्ही आपल्या दबावाखाली काम करतो असं चित्र नाही आहे. सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय मनापासून हे काम करताना दिसत आहेत. कारण सगळ्यांनाच देशाची चिंता आहे, देशासमोर असल्याच्या प्रश्नांचं गांभीर्य जाणवल्याचं जाणीव होते आपल्याला, यांना कळतं आहे काहीतरी याच्यातला गांभीर्य आहे. आणि त्यातून सगळेजण मनापासून कामाला लागलेले दिसत आहेत. आणि एकूणच दोन निवडणुकांमध्ये जरी बी जे पी सोबत होती तर तिचा स्थायीभाव वेगळा आहे. तो विजय जो मिळायचा त्याच्यामध्ये त्यांचं एक हिडन अजेंडा असतो. तो जर एजन्सी पण असता तर तो लोकसभेत आणि विधानसभेत वेगळा दिसला नसता. हा जर तुम्ही पाहिलं मार्ग तुम्हाला लक्षात येईल की लोकसभेत त्यांचं वागणं आणि विधानसभेतलं त्यांचं वागण्याच्यात फरक असतो खूप. तसं आमचं होत नाही, आम्ही एकदा झोकून दिलं की झोकून दिलं कुणाचं. एक प्रश्न असा आहे की म्हणजे उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई ह्या दोन्ही मतदारसंघात अलीकडच्या काळात मराठी गुजराती वाद हा प्रामुख्याने येतो, पण दक्षिण मुंबईत गेल्या काही वर्षापासून हा वाद येतच नाही कारण मराठी माणूस हद्दपरत झालेला आहे. तर तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं, अस्तित्व टिकून आहे का? नाही नाही, हा गैरसमज आहे. माझ्या मतदारसंघात किमान 42-43% मराठी माणूस आहे, त्यामुळे तिथं तो कमी झाल्यावरही काही नाही, फक्त तो उभ्या प्रासादात दिसत नाही. तो तिथेच आहे, अजून आहे त्या वस्तीमध्ये आहे, तो प्रासादांमध्ये कमी दिसतो तो. पण तशी भीती वाटत नाही कुठली, नाही नाही आहे ना. इथंही काही गोष्टी घडत आहेत, लोकांची नापसंती आहे त्या बाबतीत. पण ती कसं आहे, जोपर्यंत झळ लागत नाही मला व्यक्तिशा तोपर्यंत मला काही वाटत नाही तसं. तिकडं विकासाची गंगा त्याबद्दल जास्त वाहते. ही कसं जुनं मुंबई शहर आहे त्यामुळे ते ऑलरेडी कॉम्पॅक्ट आहे असं, आणि त्याच्या पलीकडे विकासासाठी तिथं काही जो वाव आहे तो नव्या कायद्यांना मिळतो आहे, पण त्याच्यात पुन्हा खूप क्लिष्टता आहे आणि अडचणी पण आहेत. त्यामुळे ते आनंदाने चाललं आहे काय चाललं आहे ते. इथे पण अन्याय होतोय का मराठी माणसाचा? मराठी माणसाचा अन्याय म्हणजे वेगळ्या पद्धतीनं सांगेन मी, की मग आपण मतदारसंघापुरता विचार करता कामाने. मराठी माणसावरचा अन्याय त्याच्या अस्मितेपासून सुरुवात होतो. मुळात मुंबई 106 हुतात्म्यांनी आपली प्राणाहुती देऊन मिळवलेली आहे, त्या मुंबईमध्ये मराठी माणसाचा प्राधान्यानं हक्क असणं स्वाभाविक आहे. त्या मराठी माणसाची मराठी भाषा, मराठी संस्कृती यावर त्याचं नितांत प्रेम आहे. त्या मराठी भाषेला आजही अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही, हा मराठी अस्मितेवरचा हल्ला आहे. नाना शंकर शेट्यांसारखं नाव ते राजकारणाच्या पलीकडे असायला पाहिजे, की त्यांचं योगदान म्हणजे अख्खा एशियातली पहिली रेल्वे त्यावेळेचं व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे धावली, त्यामध्ये नानाशंकर शेट्यांचं असलेलं योगदान ते पाहिल्यानंतर त्यांचं नाव देण्यासाठी राजकारणाचा विषय कसा काय होऊ शकतो, ते दिलं जात नाही. त्याच्यानंतर उद्योगाचा विषय येतो तेव्हा मराठी माणसावरच अन्याय होतो. मुंबई आपण धगधगती जगजगती असं म्हणतो, किंवा इंग्रजी भाषेत व्हायब्रंट होती, ती कुणामुळे होती? तर मुंबईतली गोदी, गोदीमध्ये असणारा व्यवसाय धंदा, गोदी कामगार, तसा तो गिरणी, गिरण्या गिरण्यांचा व्यवसाय, गिरणी कामगार,
अशी ती जगजगती आणि धगधगती मुंबई होती. ते दोन्ही व्यवसाय मृतावस्थेत आहेत. मग तिचा धगधगतेपणा जगजगतेपणा येणार कसा काय? आणि तिथं पहिला कोण भरडला जातो? तो मराठी माणूसच. गोदीतला कामगार हा मराठीच होता. बिचारा आम्हालापासून तो काय अगदी मॅनेजर नव्हता, पण कष्टकरी होता तो. तो कष्ट करणारा माणूस दाबला गेला ना, हा मराठी माणसावरचा अन्याय आहे, हा मराठी संस्कृतीवरचा अन्याय आहे, मराठी भाषिकांवरचा अन्याय आहे. आणि तो अन्याय चुपचापपणे केला जातो, शांत. जसं की आम्ही त्या गावचेच नाही, आमच्या मनातच नाही असं सांगायचं, पण कुठेतरी हिडन अजेंडा जो मिळाला तो तसा असतो. तो तो आहे आणि तो वेगळ्या पद्धतीनं राबवला जातो आहे. म्हणून मी मला त्या दिवशी मी एक कविता जुनी माझी लहानपणीची आठवलेली पटकन म्हणालो मी. पण चौथीत वरे असेल त्याच आहे. उभे भवती प्रासाद गगनभेदी, पदी लोकांची होय दाट गर्दी, प्रभा दीपांची फुले अंतराळी, दौलतीची जाणते दिवाळी, कोपऱ्यात गुणगुणत अनभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग. आता तो गुणगुण अभंग गुणगुणणारा माणूस हा कोपऱ्यात उभा आहे तो मराठी माणूस आहे. आणि प्रासादामध्ये कोण राहते ते बघा, तो अन्याय आपोआप कळतो की आपण कुठे आहोत. पण तुम्ही म्हणता तसं कोपऱ्यात मराठी माणूस उभा आहे, गिरण्या बंद पडल्या, गिरगावातली मराठी माणसं कमी झाली, आणि आपण सतत म्हणतो की ही सगळी माणसं डोंबिवली, कल्याण, इकडे वसई, विरार, तिकडे शिफ्ट झाली. आणि ह्याच सगळ्या काळात मुंबई शिवसेनेच्या ताब्यात होती, महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. मग हे जे सगळं झालं त्याची जबाबदारी शिवसेनेकडे नाही का? काहीच येते ना. मी सांगतो तुम्हाला जबाबदारी असं माझ्यावर कशी येते नाही, आपल्या सगळ्यांमुळे येते ती. पहिली गोष्ट, आपली मानसिकता बदलली पाहिजे. आम्ही सगळे सरस्वतीचे पूजक बनण्यात आम्हाला खूप आनंद असतो आणि असला पाहिजे, अभिमानही असला पाहिजे. शौर्याचे पूजक आहोत आपण, त्याचाही अभिमान असला पाहिजे, शिवरतेचा वीरतेचा. लक्ष्मीचे पूजक व्हायला आपण का करतो? आणि चुकून एखाद्याकडे पण ती वाममार्गाने नको, अर्थात ती सगळी त्यांच्याकडे सन्मानकारीने असं समजण्याचं कारण नाही. पण तुम्ही त्याचे पूजक व्हायला तयार नाहीत. आपला सगळा तरुण वर्ग म्हणजे मला माझ्या चिंतेचा विषय आहे तो, आणि चिंतनाचा पण आहे की आमचा मराठी तरुण कशात बिझी असतो असं मी एकदा भरून बोलून दाखवतो. वर्षात येणारे सगळे सण पहा, त्या सगळ्या सणांमध्ये मराठी माणूस सगळ्यात जास्त गुंतलेला आहे, मराठी तरुण गुंतलेला आहे. आणि इतर भाषिकांची तरुण मंडळी ती त्यावेळेला काय करत असतात पहा, तिथंच खरा आपला आपण थोडं मागे पडतो. डोंबिवली कल्याणला गेलो हा ही पराभूत मनोवृत्ती वाटते. मी का नाही ते माझ्या घरी ते करू शकतो उभा? आम्ही वादविवादात जेवढा वेळ घालवतो तेव्हा संवादात नाही घालत. आम्ही वादविवादात अधिक, आता तुम्ही घ्या सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा SREचे प्रकल्प किंवा त्याच्या पलीकडे पुनर्विकासाचे प्रकल्प, त्या प्रकल्पांमध्ये कुठेही जातो मी, वाद आहेत. आम्ही एक का नाही हा प्रश्न आहे. तो आरक्षणांपासून इथपर्यंत कुठेही जा, आम्ही मराठीत माणसं भांडत राहतो आपसात. आणि बाकीचं मग मी बोलतो की अगदी अनाजी बंत मजा बघतोय, तुम्ही भांडत बसा. तर ते भांडण कशात आहे ते पहा. आणि ते जर समजलं की एखादी गोष्ट, मी अगदा खुल्यामपणे बोललो एकदा, आमच्याकडे एक मोठा प्रकल्प येत होता, म्हटलं बाबा रे हा येतो आणि सांगतो तुम्हाला 500 चौरस फूट देणार, दुसरा येतो ह्याच्या आधी काय लागतो 700 देतो ना तुला, तिसरा येतो 700 देईन. अरे बाबा देईल कुठून देईल, माझ्या हयातीत मला घर मिळू दे ना, ते 500 मिळाले तरी मला सांगा मिळतो दे. पण ते 700 हा जो ह्या भ्रामक गोष्टींच्या पाठीमागे लागतो आपण आणि वास्तवाला विसरतो आणि त्यातून मग आपला विकास होत नाही आणि आपली वय सरत जातात, त्याची मजाही निघून जाते, आनंदही निघून जातो. हा विचार केला तेव्हा मी जाहीरपणे बोललो 22 फूट कमी मिळाल तर चालेल, पण करून द्या मला. किती दिवसात प्रोजेक्ट करतोच हे सांग, कमिटमेंट ती पाहिजे. आणि माझी इमारत कुठे उभी असेल ती सांग, त्या भोवतीवर कुठल्या कोपऱ्यात टाकणार ते पण सांग, नाही तर कुठली उभी करणार ती पण सांग. ती कमिटमेंट घ्या आणि मग पुढं गेलं पाहिजे. त्याच्यात आपला वेळ बऱ्यापैकी जातो असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या मुंबईपुरता विचार येतो साधारणपणे. ग्रामीण भागातला शेतीचा विषय तो फार गंभीर आहे, आणखी तो अगदी वेगळ्या विषयाविषयी आहे. पण हा तुम्ही जे म्हणता डोंबिवली ती सहल मलाही आहे ना, का नाही? मग आम्ही लोकॅलिटी बघून एखादा माणूस उभा केला जातो, मुंबईत केला जातो, बरं का? कशाच्या जीवर का? तर त्या समाजाची माणसं बहुसंख्याक आहेत तिथे. मग ती मराठी माणसाची मुंबई आहे का? बघा उमेदवाराकडे बघून तुम्हाला कळेल की हा उमेदवार इथे का दिला, त्याचं योगदान काय आहे का, की तिथली
जनसंख्या कुठल्या तरी समाजाची आहे म्हणून उभा केलाय का? त्याच्यात सापडतील तुम्हाला काय ते. मराठी मला वाटतं एका माजी सत्तेतल्या मंत्र्यांनी सांगितलं मला घर नाही दिलं म्हणून. मी बोलण्याची गरज नाही, सत्तेतल्या मंत्र्यांनी सांगितलं. आता त्यांची जी रकमा असतात तेवढ्या किमतीची, त्या किमतीचं लोन मिळत नाही आपल्याला. मिळणार पण नाही, कारण माझी नोकरी आहे, मी नोकरदार आहे. म्हणून सांगतं मग अशी, मी व्यावसायिक व्हायला हवं, लक्ष्मीचा पूजक व्हायला पाहिजे. आम्ही अल्पसंतुष्ट लोक आहोत, मी त्यातलाच होतो. अपघाताने थोडं साहेबांनी मोठं केलं आणि मग तो व्यापक दृष्टिकोन यायला लागला. नाही तर मग डबक्यातल्या माणसांचे विचार डबक्यासारखे राहतात. समुद्रात गेल्यानंतर गळतारी करता येत तरी आपल्याला, करू शकतो आपण. ताकद आहे आपली, नाही असं नाही. बुद्धिमत्ता आहे, कष्ट घेण्याची ताकद आहे, पण कष्ट घेण्याच्या बाबतीत जरा मर्यादा असतात आपल्या. झुकून देणारी माणसं फार कमी मिळतात. तशी ती अरविंदजी आपले मराठी माणूस की बात की है, इस अपने साउथ मुंबई लगभग 46% मराठी बोल रहे हैं और ऐसा है कि 1952 के बाद शायद पहली स्थिति ऐसी होगी साउथ मुंबई जहाँ पे मराठी वर्सेज मराठी डायरेक्ट फाइट है. तो दैट इज ये भी सही है ना, आहे ना मराठी वर्सेस मराठी. म्हणजे मराठी असेल तर समोर तरी असं दोन्ही बाजूनी अमराठी असेल. मराठी वर्सेस मराठी फर्स्ट टाइम पहिल्यांदा. नाही नाही अगोदर पण मला कांबळे कधी निवडलं तेव्हा कोण होतं समोर? सका पाटील कांबळे असं झालं होतं झाले ना अशा लढाया झाल्यात. असं नाही आत्ता काय झालं, प्रेझेंट सिनॅरिओ असं म्हणू आपण असं आहे. आणि मराठी वर्ष 80s के बाद सही बाहेर सही आहे ना. मी सक्का पाटील एसके पाटील वर डिफिटेड दॅट टाइम. ओके देन, तिथं आत्ता अशी विषय आहे हा मराठी वर्सेस मराठी करण्याचा प्रयत्न पुन्हा बघा. इथंच तर मराठी माणूस मार खातोय आम्ही. आम्हाला हे कळलं पाहिजे. मी परवा एका ठिकाणी आम्ही अभंग राहिलं पाहिजे. आम्ही भंगतो ताबडतो आणि हिरा हा ढेकणासंगे भंगतो. हिरा ढेकणासंगे भंगतो तसा तो ढेकणासंगे भंगायला लागेल आता. आणि कळलं पाहिजे आपल्याला. पण आत्ता विद्यमान राजकीय परिस्थिती अशी आहे की लोकशाहीच जिवंत आहे की नाही शंका आहे. लोकं घाबरून गेलेली, लोकांना ब्लॅकमेल करून घेतलेलं किंवा लोकांना प्रलोभन देऊन घेतलं. या वर्गामध्ये मराठी अमराठी विषय नाही, तो तशी प्रलोभनाला बळी पडणारी किंवा घाबरून जाणारी माणसं असतात. त्याचे परिणाम आहेत ते सगळे. मग मी मला मगाशी तुम्ही थोडासा विषय बाजूला घेतो, आरक्षणांसाठी कोण लढतंय? मराठा आरक्षणासाठी लढणारा माणूस मराठी आहे ना. ओबीसींसाठी नेतृत्व करणारा माणूस मराठीच आहे ना. धनगरांसाठी नेतृत्व करणारा माणूस मराठीच आहे. गोवारींसाठी नेतृत्व करणारा माणूस मराठीच आहे. आणि आदिवासींसाठी नेतृत्व करणारा सुद्धा मराठी माणूसच आहे. हे मराठी भांडत आहेत सगळे आणि अनाजीबद्द मजा बघतोय. हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि दुर्दैव असं आहे की मग व्यक्तिगत भय मला आलं म्हणून मी तिकडं गेलो. शेवटी मी आणि तुम्ही दोघे मराठीच आहोत, तुमच्याशी वाटत राहिलो. पण व्यक्तिगत आहे ते सगळं. तुम्ही सामाजिक अभिसरण नाही येते, सामाजिक विचारांनी गेले तर मी समजू शकतो. सामाजिक काय एकदम राजकीय विचारसरणीने गेलं तोनी नाही ना, भयापोटी. म्हणजे मराठी माणसाची लढवई मनोवृत्ती जी आहे ती पण कुठे खचत चालली का? मरण एकदाच येतं ना. म्हणजे त्यांच्या सावरकरांच्या भाषेचं मी परित ते घडेल. तो वॉट वॉज कॅन हॅपन, डेथ इज द ओनली थिंग विच इज वर्स्ट इन माय लाईफ. इफ यू सेल इट इज वर्स्ट, बट इट्स अ ट्रूथ ऑफ लाईफ. पण त्याला तुम्ही घाबरून जात आहे ना सगळेजण. कशासाठी घाबरला? पण तुमचे हात स्वच्छ आता आहेत नाही, सगळे असेच लोक आहेत ना. आणि म्हणून मग तुमचा प्रश्न येतो मराठी वर्सेस मराठी यामध्ये विभाजन करण्याचा जो प्रयत्न आहे तो राजकीयदृष्ट्या सुरू आहे. पण आमच्या समाजाला नेतृत्वाला वाटत असेल, पण मराठी समाजाने मात्र हे समजून घेतलं पाहिजे की या दुपळीमध्ये आपण बळी पडता कामाने. ही दुपळी आपण त्यांच्या स्वार्थासाठी बळी पडलो तर राजकीयदृष्ट्या मराठी अस्मिता आणि मराठी माणूस त्याला
धोका पोहोचेल, त्याला धोका पोहोचेल. मला सांगा, तुम्ही इतक्या निवडणुका लढवलेल्या आहेत, पण ही अशी पहिली निवडणूक आहे की ज्याच्यात काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षभरापूर्वी जे तुमच्या सोबत होते लोक, तुमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक निवडणुका लढल्या असतील मागच्या निवडणुकीत, तर आज ज्या तुमच्या विरोधात आहेत ते तुमच्या प्रचारासाठी फिरल्या असतील, तर याकडे म्हणजे हा अनुभव कसा आहे तुमचा की आपल्याच बरोबरच्या आपल्या संघटनेत वाढलेले आणि म्हणजे फक्त उमेदवार नाही तर कार्यकर्ते सुद्धा, तर हे एकूण या अनुभवाबद्दल काय वाटतं? क्लेशदायक आहे, खूपच क्लेशदायक आहे. एखादा माणूस घराघरात सुद्धा वाद होतातच बऱ्याच्या, अगदी श्रीमंतांच्या घरात पण वाद आहेत, त्याचे मुद्दे वेगळे असतील, संपत्तीचे असतील, आपले सामाजिक असतील किंवा आणखीन काही विषय असतील, कौटुंबिक असतील, पण ते सारी जेव्हा जेव्हा विभाजन येतं ना तेव्हा क्लेशच होतो. तुझी माझी मैत्री इतक्या वर्षाची आहे आणि आज तोंड फिरवून जातो किंवा मी तुला बघितल्यावर तोंड फिरवतो, तेव्हा आनंद होतो असं समजण्याचं कारण नाही आहे. पण कोणती पातळी गाठावी, आणि मला आत्तासुद्धा भरून येतं की माणसाने कुठली पातळी गाठली पाहिजे. मराठी माणूस जसा शूरांचा, वीरांचा, कीर्तिवंतांचा, बुद्धिमंतांचा, सगळं जे काय आपण म्हणतो त्याच्यात तो सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्याकडे होती, तो प्रामाणिक होता, सच्चा होता, तो निष्ठावंत होता, तो कृतज्ञ होता. तो कृतज्ञ आईवडिलांपासून समाजापर्यंत सगळीकडे कृतज्ञ असायचा तो. कोणीतरी मला हात दिलाय रे म्हणून मी पुढं येतोय. स्वयंभू नसतो आपण, आपल्यात काही गुण असतात नो डाऊट, पण त्या गुणांचा आविष्कार करणारा मूर्तिकार असतो, तो दगड शोधतो की अरे याच्यात आहे काहीतरी गुणा. सगळ्यात दगडांच्या मूर्ती नाही होत, त्या दगडात पण काहीतरी असावं लागतं, पण त्या मूर्तिकाराला जमस्त त्याच्यात काहीतरी आहे. म्हणून ही जी काय आहे ना हे आपण विसरलोय आणि म्हणून त्याला विसरतोय. अरे मी दगडत राहिलो असतो, त्याने छिनी मारली नसती तर माझ्यावर, मग ज्यांनी मला घडवलं ती माझी मूर्ती झाल्यावर तुम्ही सगळे जण शेंदूर लावला, तुम्ही लोकांनी पाया पडायला लागलात, हा माझ्यात अहंकार कुठून आला? म्हणून अध्यात्माची थोडी जोड असायला लागते थोडीशी. कृतज्ञतेचा एक मिनिट, कृतज्ञतेचा भाव हरपण आहे ना, हा सामाजिकदृष्ट्या अतिशय मी तर म्हणेन त्याची अवनीती आहे, ती अवनीती आहे, ती घसरण आहे. आणि म्हणून आपण आईवडिलांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञ आहोत का? कारण ज्या बातम्या येतात तेव्हा पाहतो ना, मारलं आईला, बापाला मारलं, ह्याला मारलं, पैसे पाहिजे म्हणून मारून. देअर लाईज द मागच्या वेळेचं गणित बघता, विधानसभेचं गणित बघता, 6 मतदारसंघ तर 5 vs 1 असं होतं, तर ह्यावेळेस 3-3 म्हणजे महाविकास आघाडीकडे 3 आणि तुमच्याकडे युतीकडे 3, तेव्हा 3-3 होतं. म्हणजे सगळे 100% काय अडचण नाही ना. तुम्ही असं असं का समजता असं माझा प्रश्न आहे उलटा, मतदाराला काही कळतच नाही असं का समजतो आपण? तो जातीयवादीच आहे असं का समजतो? मतदार मतदार आहे नाही नाही, हा हा ह्याच समजामुळे असं घडतंय सगळं. आणि तुम्ही त्याला थोडंसं पोषक वातावरण तयार करता, तुम्ही काय माध्यमं काय करू नये असं माझं मत आहे. आणि आपल्या चांगलं चांगलं वाईटाला वाईट पडण्याची ताकद असली पाहिजे, मग ते त्यांचं असलं तरी किंवा माझं असलं तरी. म्हणून मी त्यातल्या एका व्यवसायाला म्हटलं, एवढी मोठ्या तुझ्या तुमचे प्रोजेक्ट होत असतात त्यात एखाद्या मराठी माणसाला घर का नाही मिळत? अगदी सगळीच मराठी माणसं आमची भिकारी आहेत का? नाही ना. पण ऐपत असून सुद्धा त्याला तुम्ही तुमच्या सोसायटीत येऊ देत नाही, याच्यावर मग आमचे मित्र काय बोलतात? त्यांना ते योग्य वाटतं का? मग ती खरं तर बघितलं ना तर कॉन्स्टिट्यूशनल ऑफेन्स आहे खरं तर माझं म्हणणे, की ती साधं आहे ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, फ्रीडम, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. सो वेर इज द इक्वॅलिटी? ती तिथे जी आहे ना ती प्राथमिक शिक्षणापासून सुरू आहे बरं का? देर इज अ डिस्क्रिमिनेशन, असमतोल आहे तिथे सगळा, विषमता आहे. नुसतं असमतोल नाही तर विषमता आहे, विषमता बाय व्हर्च्यू ऑफ सिलेबस आहे. तुम्ही बघा, मी पार्लमेंटमध्ये बोललो, राईट टू एज्युकेशन नको आहे,
इट शुड बी राईट टू क्वालिटी एज्युकेशन पाहिजे. ती समानता तिथं असली पाहिजे. कारण तुम्ही, मी गरिबाचा मुलगा, मी SSC बोर्डात आहे, मग कोणाचं तरी थोडे पैसेवाले आहेत, मध्यमवर्गीय उच्च, तो ICSEला आहे, मग ब्युरोक्रॅट्स आहेत, त्यांची मुलं सगळी CBSEला आहेत, आणि अतिश्रीमंतांची मुलं IBE अशाच आहे. हा सगळा जो काय आहे, ही विषमता त्यांच्या अभ्यासक्रमात जी आहे ती कुठपर्यंत आहे? ती 12वीपर्यंत. पुढं काय, पुढं काय? 12वीनंतर तुम्ही CET JEEला बसता, तेव्हा तुम्ही मेडिकलला किंवा इंजिनिअरिंग जाता, तिथे सिलेबस बदलतो का? ॲनॉटॉमी डझन चेंज, शरीरशास्त्र नाही बदलत ना. मग CBSEच्या मुलाला वेगळं शरीरशास्त्र आहे, ICSE असं काय आहे का? मग ही ही विषमता आपण खाली त्या मुलांमध्ये जे चाईल्ड इगो, असे जे काही इगो डेव्हलप करतो, हे त्यातून होतात. हे मी अनुभवाने सांगतो, कारण मला मुंबईतल्या ट्विन टॉवर्समध्ये जेव्हा 14ला उभं राहिलो ना, तेव्हा मी मला विचार, तुम्ही काय करणार? तुम्ही म्हटलं प्राथमिक शिक्षण हा माझं जाम आहे, कारण हे सगळं देशाचं वाटोळं करत आहे. तिथं तुम्ही तुम्ही विषमता निर्माण करते, ती पुढं फार त्रासदायक ठरते. मला एक अहंकार आहे, मी CBSEचा आहे, तो काय ICSE बोर्डाचा आहे, असं ते कशात नाही. तर मुलीने मला पटकन विचारलं, एवढं एवढं छोटंसकडं, वाय यू वॉन्ट टू डू दिस? म्हणजे व्हॉट्स रॉंग इन इट? यू टेल मी व्हॉट्स रॉंग इन इट. तिला असं वाटतं की हे माझ्यावर, त्यांना काय इक्वल आणता तुम्ही? झोपडपट्टीतल्या मुलाला माझ्यासारखं शिक्षण का देता? मग मी त्याला सांगतो, आंबेडकर कुठे होते माहिती आहे का? काय काढा बरं. ज्यांनी या देशाचं संविधान दिलं, त्या माणसाला जिल्हा परिषद शाळेच्या बाहेर उभं केलं होतं, खिडकीत नाही ऐकलं अशी मास्तरांची लेक्चर्स. 32 degree आहेत त्या माणसाकडे. त्या देवतानं इतकं सुंदर लिहिलं, त्याची त्यांचं हस्ताक्षर किंवा त्यांनी लिहिलेलं आजही डिक्शनरी घेऊन बसायला लागेल. पण मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा आहे ना, पण आम्हाला कॉन्व्हेंटमध्ये जावं असं वाटत राहतं असं सारखं. पण शिवसेनेच्याच काळामध्ये महापालिकेच्या मराठी शाळांचं बरंच नुकसान झालं, बंद पडल्या. आणि शिवसेनेच्याच काळामध्ये महापालिकेच्या सत्ता असताना सुद्धा शाळा ज्या सुरू, ICSEकडे कल सुरू झाला आणि SSC बोर्डावर विश्वास कमी आपण दिला ठेवला. नाही, त्याचं कारण मुळात आहे की मला कळत होतं, कारण मी काही आमदार असताना काही काळ होतो बोर्डावर, तेव्हा मी त्यांना म्हटलं हे का असं आपण करत नाही, कशाला पाहिजे? आपण कॉपी करण्याच्या आपल्या ICSE बोर्डाचं स्टँडर्ड अप करा ना, कोणी बिघडलं? पण का ते कचाटून तू बाहेर येत नाही? कारण माझा आता खूप वर्षाचा गॅप आहे, नाही तर मी इथेही सोडला नसतं त्यांना. मी इथे सोडला नसतं त्यांना. मी का ICSE बोर्डाचं स्टँडर्ड तुम्ही अप करत नाही? पण आमच्या आदित्यजींनी आणि उद्धवजींनी जे केलं आहे ना, ती क्रांतिकारी गोष्ट केली आहे बरं का. त्याची अजूनही लोकांना किंमत कळली नाही, याचं दुःख आहे मला. मला जाणवतं ते की केवढी मोठी गोष्ट केली. त्यांनी व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केला पहिल्यांदा. तो व्हर्च्युअल क्लासरूममध्ये सगळ्यातला सर्वोत्तम त्या विषयातला शिक्षक येऊन एकाच ठिकाणी बसून 256 महापालिकेच्या शाळेमध्ये थ्रू सॅटेलाईट एकाच वेळेला मुलांना शिकवत होता आणि मुलांना त्यांच्या शंकांचं निरसन पण करून घेत होतं. परिणाम काय झाला? SSCच्या रिझल्टमध्ये मुलांना 99% मार्क मिळाले महापालिकेतल्या मुलांना. मग त्यांनी टॅप काढला, मग टॅपमध्ये अभ्यासक्रम सगळा टॅपमध्ये आणून दिला. अधिक काही महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भातील काही गोष्टी त्याच्यात दिल्या. तो टॅप केल्यानंतर मुलांची प्रगती दिसायला लागली. टॅलेंट असंच असतं ना, म्हणून मी मग अशी म्हणलो बाबासाहेबांबद्दल, ॲकॅडमिशियन आणि प्रतिभा याच्यात फरक आहे ना. प्रतिभा, प्रज्ञा आणि याच्यात फरकच आहे. तो शिक्षण घेतो म्हणजे विद्वान होतो असं नाही आहे. विद्वत्ता ही वेगळी आहे, ती प्रतिभा वेगळी आहे, ती प्रज्ञा वेगळी आहे. तसं इथं नेमकं घडत राहतं. आणि मग आदित्यजींनी खूप चांगलं पाऊल उचललं. तू म्हटलं असंच आहे ना, मग मी तुम्हाला पब्लिक स्कूल करून टाकतो. आत्ता मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही अशी परिस्थिती आहे. एवढी परिस्थिती वाईट आहेत की, कारण त्यांनी CBSE सुरू करून टाकलं, ICSE सुरू करून टाकलं. जा, तुम्हाला पाहिजे ना देती माझी मुंबई. त्यांचा पुढचा विचार असा होता आदित्यजींचा, हे मी माझ्या मुंबई महापालिकेप्रतीने उभ्या महाराष्ट्रात करू इच्छितो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, CBSEचं ICSEचं शिक्षण मोफत देतो आहे आपण. ज्या कोर्सेसच्या शिक्षणासाठी या खाजगी शाळा लाखो रुपये फी मागतात, तिथं मोफत शिक्षण देणारी माझी मुंबई महापालिका शिवसेनेच्या काळात केलेला मोठा पराक्रम आहे, क्रांतिकारी निर्णय आहे. पण त्यांनी शेवटी SSC बोर्डाचं महत्त्व कमी झालं सर, तेच मांडलं गेलं. पण SSC बोर्डाचं महत्त्व नाही आहे महाराष्ट्राच्या. शिवसेना ही निवडणूक सहानुभूतीच्या जोरावर लढते असा आरोप पंकजांना. तुम्ही कशा जीवावर लढता? आम्ही सहानुभूतीच्या जीवावर लढतो क्षणभरचं मानलं, तर तुम्ही कशा जीवावर लढताय? कामाच्या की विद्वेषाच्या? म्हणून परवा एका ठिकाणी बोललो, ते कॅथलिक जिमखाना होता. व्हॉट यू वॉन्ट, यू वॉन्ट हॅट्रेड ऑर हार्मनी?
डिसाईड युअर सेल्फ. तुम्ही या देशाच्या म्हणजे त्या संविधानाचे सगळं उलटच चालले हो. एकता, अखंडता, समानता, सगळ्यांना जगण्याचा हक्क, जो पूजनाचा हक्क, अभिव्यक्तीचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क सगळंच बोडून काढतो आहे आम्ही. सहानुभूतीसुद्धा अशी मिळत नाही बरं का. सहानुभूतीपेक्षा तो आदर आहे, तो आदर आहे. निदान तो मगाशी कृतज्ञ म्हणलो ना त्या शब्दाला तो आहे, धरून आहे की समाजाला वाटतं आम्ही जगलो ह्या माणसामुळे. तेव्हासुद्धा विद्वेषाचा प्रयत्न केला गेला, देवळं उघडा, देवळं उघडा, मग बाकीची प्रार्थनास्थळं का नाही उघडायची, फक्त देवळं उघडच का म्हणालात, असं नाही म्हणत ना. प्रार्थनास्थळे सगळे उघडा, देवळं उघडा, तिथंही विषमता होती आणि विषही होतं. उद्धवजींनी प्राण वाचवले त्याच्याबद्दलची कृतज्ञता आहे, आणि ज्या पद्धतीने पाठी सुराख उपसला त्याच्याबद्दलची चीड आहे. दोघांच दोन्ही संगम आहे आत्ता. आणि लोकांनी ऐकून आलं मला तुमच्या कामाचं विश्लेषण कसं कराल स्वतःच. मला एकच गोष्टीचा अभिमान आहे की मी जसे एज्युकेशनचं म्हणालो, आर्किटेक्चरच्याच कॉलेजमध्ये मिळत, इंटेरियर डिझायनरचा जो डिप्लोमा होता इंटेरियर, त्याचं डिग्री करणारा मी आहे अरविंद सावंत. फक्त मला ढोल नाही वाजवता आला. आणि माझ्या दृष्टीनं मुंबईतल्या अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मी अधिक बोललो, खास करून मुंबई बंदराचा विकास, त्यासाठी मी टाहू पडला. पण हे सरकार असंच आहे की तुम्ही विपक्षात आहात, म्हणजे विरोधी पक्षात आहात, तुमचं ऐकायचं नाही. तुम्ही किती चांगला विचार मांडा, मी ठरवलं आहे ह्या कारण ऐकायचं, त्या कारण सोडून द्यायचं. मी दोन गोष्टी सांगतो थोडंसं आधी हे चांगल्यापूर्वी. मी सरकारमध्ये आहे, मी टेलिफोनच्या युनियनचं नेतृत्व करत होतो, अजून करतो आहे 30 वर्ष. माझ्यासमोर माझी कंपनी अशी डुबताना पाहतो आहे मी. मी व्यक्तिशः पंतप्रधानांना भेटलो आणि दोन प्रस्ताव दिले की एक असं सुधारेल आणि दुसरं दिलं की ITI इंडियन टेलिकॉम इंडस्ट्रीज, जी यापूर्वी टेलिफोन इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर करायची, तर तुम्ही त्यांना हार्डवेअर करायला मॅन्युफॅक्चरिंग करायला द्या ना. कॉम्प्युटर्स मॅन्युफॅक्चर करतील, मोबाईलचे इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर करू शकतात. आणि ITIकडे सुद्धा प्रचंड प्रॉपर्टी ॲसेट्स खूप आहेत, लँड ॲसेट्स आहेत, स्किल्स आहेत. एक बार म्हणजे एक पर्ची पे लिख के देतो की दिलं नाही काही नाही. टेलिफोनच्या संदर्भात तर तुम्हाला माहिती आहे जिओ और जिने दो, फक्त जिओ आहे, जिने दो हा प्रश्नच येत नाही त्यांच्याकडे. आणि खूप बघितलं त्याच्यानंतर त्यांनी इतकी वाईट गोष्ट केली. मी सांगतो तुम्हाला 2G 3G स्कॅम, V2 गॉट कॅरिड अवे, म्हणजे मला त्यावेळेला वाटलं. पण काय होतं बरं, हायपोथेटिकल होतं ना सगळं. म्हणजे या खुर्चीत मी बसलो आहे, ही खुर्चीची किंमत तुम्ही सांगितली 10,000-1,000 रुपये आहे असं धरूया. मी म्हणाल 10,000 रुपये आहे आणि तुम्ही म्हणाल ओ 10,000 नाही हो, ती खुर्ची 25-30 हजाराच्या खाली मिळत नाही. तुम्ही काय सांगता 10,000, तुम्ही 15,000 नुकसान केलं आमचं, कळलं. म्हणजे 2G 3G लायसन्स जे विकलं गेलं ज्या भावाने, ते अधिक किंमत मिळायला पाहिजे होती आणि म्हणून ते नुकसान झालं. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांचं पुढं काय झालं? पुढं काही नाही झालं ना. पुढं ते सगळे जेलमध्ये गेले, बाहेर आले, पुन्हा निवडणुका लढले, तिकडच्या तिकडे जिंकून आले ना. ए राजा कनिमुजी दयानिधी मारन तालिकेवर बसतात त्यातले काही जण. ही लोकशाहीची थट्टा नाही वाटत का तुम्हाला? मग तुम्ही केलेल्या आरोपांचं झालं काय पुढं? 75,000 करोड का घोटाळा हुआ, फिर क्या हुआ? फिर कुछ नहीं हुआ, झुमका गिरा रे, ये अजित पवार गिरा रे BJP के बाजार में. हे जे आहे ना, मारायचं जाणीवपूर्वक. एक लक्षात घ्या, म्हणजे एक मला अतिशय वाईट वाटणारी गोष्ट, माझं 2014 पहिलं भाषण आहे आणि त्या भाषणात मी असं बोलून गेलो, दुःख बरे दिन बीते रे भैया आप सुख आयो रे, रंग जीवन मे नाही आला आयो रे. आणि मी तिथं असं आग्रह धरला पण पंतप्रधानकडे की त्यांनी ह्या देशातील सार्वजनिक उपक्रमांना सशक्त करा, सार्वजनिक उपक्रमांना सशक्त करा, जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल. आणि इंदिरा गांधींनी त्यावेळेस जेव्हा राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला तेव्हा माझ्यासारखा मी ॲनालिटिकल, म्हणजे मी काय त्यातला पॉलिटिकल निर्णय नाही, मला लक्षात आलं ही गोष्ट खूप चांगली केली त्यांनी. का केली? तर आमच्या बँका, नॅशनल बँका गावात पोचल्या,
शेतकऱ्यांना मदत देणारी संस्था केंद्राने घेतलेले निर्णय थेट तिथपर्यंत पोहोचला, रोजगार वाढला, बँकांमध्ये नोकरी आल्या, मग ते इन्शुरन्समध्ये असेल, पब्लिक सेक्टर, ऑइल इंडस्ट्री असेल, टेलिकॉम इंडस्ट्री असेल, ते सगळ्यामध्ये आलं. एमटीएलकडे केवढा ॲसेट आहे बापरे, लँड ॲसेट प्रचंड आहे, साधक या लँड ॲसेट करत नाहीत. मग मी त्यांना म्हटलं की मग आमचा पण 4G त्यांनी ठरवलं, मग परवानगी दिली, टेंडर निघालं 4G लायसन्ससाठी, आणि एक कंपनी फायनल झाली, चायनीज कंपनी. तेवढ्यात आपलं चीनबरोबरचं राजकीय वाद झाला आणि चीनकडनं आपले व्यवहार थांबले. ते थांबल्यावर आमचं आमचं मशीन इंजिन येई ना, आता ते येत नाही इक्विपमेंट, तर करायचं काय? तर मी पंतप्रधान पत्र लिहिलं की जर ह्या जो डायलेमा आहे तो वेगळा, तो सुटेल न सुटेल मला माहिती नाही, पण यांना आता तुम्ही वेगळी परवानगी द्या आणि ते कुठेही दुसरीकडे विकत घ्यायला द्या, जगामध्ये पुन्हा ग्लोबल टेंडर करा. आमचे CMD गेले त्यांच्याकडे, मी CMD रात्री फोन केला, क्या हुआ? नाही, वो बोल रे आत्मनिर्भर. आत्मनिर्भर देश मी कोणी मॅन्युफॅक्चरिंग नाही कर रहा ना, मग आणायचं कुठून? म्हणजे तुम्ही आम्हाला घेऊही देत नाही, आम्हाला करूही देत नाही, असं 4 वेळा ते आत्मनिर्भर बोलले. आजही देशामध्ये आपल्याकडे 4G इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी नाही. म्हणजे काय झालं? मित्राला मदत करायची होती, याला मारायचं होतं, इतकं स्पष्ट धोरण. हे जे काय आहे ना, हे वाईट आहे. तुमच्या सवंत कार्यकाळामध्ये एकही सार्वजनिक उपक्रम तुम्ही उभा केला नाही, आणि जे होते ते विकले. वा वा, असं जर असेल तर तुमच्याकडे किती आले ते पण पहिले सांगून टाका ना. म्हणजे हे असं दाखवायला झालं की आम्ही राजकीय दृष्ट्या बोलत असतो सातत्यानं, हम दो हमारे दो, अंदर दो आहे बाहेर दो आहे. नाही नाही, मैं नाही उसमें भैया, देखो मैंने बोला की नाही, तुम्हाला टेम्पोनीवर पैसे मिळाले की मी बोललो ना, म्हणजे मी त्यातला नाही ना. आता हे सगळं खोटारडेपणा करणे, तर म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं बाबा, प्रभू रामचंद्रचं नाव घेतात सकाळी, आज मी प्रभू रामचंद्रजी बहुत कुछ छोटा बोलणे वाला हो, थोडा माफ करो मुझे. रोज सकाळी उठून त्या पाया पडत असतील आणि खोटं बोलण्याची शपथ घेऊन राहत असतील. मी सभागृहात बोललो, देखो दिवानो तुम्ही काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो. याला जोडून मी प्रश्न विचारतो, तुम्ही केवळ खासदार म्हणून नाही तर मंत्री म्हणून सुद्धा मोदींच्या मंत्रिमंडळात काम केलं, तर मोदी गेल्या 10 वर्षातले पंतप्रधान, सहकाऱ्यांशी कसे वागतात किंवा निर्णय कसे घेतात, किंवा एक पंतप्रधान म्हणून तुम्हाला काय त्यांच्यातलं कमी जास्त पण काय? दोन गोष्टी सांगतो तुम्हाला मी, मग अशी सांगताना अर्धवट राहिलं. ते मुंबईच्या बंदराचा विकास, मुंबईच्या गिरण्या जमिनींचा विकास, तिथं एखादा उद्योग यावा असा माझा प्रयत्न होता, मी खूप ट्राय करतो त्यासाठी. आणि मुंबईतील पडक्या चाळी, ज्या गिरण्यांच्या चाळी पडायला आल्या आहेत, त्याही तुम्ही विकसित करत नाही, त्यांनाही विकास करू देत नाही. साधं बिडीर चाळीचं घ्या, मग बिडीर चाळीचा विकास का नाही करत? शिवडी सोडून बाकीच्या बिडीर चाळींचा विकास होते, शिवडीचं क्लस्टर का नाही करत? तर शिवडीचं क्लस्टर मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या जागेवर आहे. मग मुंबई पोर्ट अथॉरिटी कोणाची आहे? केंद्र सरकारची आहे ना. रेल्वेच्या जमिनीवर काही झोपडपट्टे आहेत? आम्ही आम्हाला पॉलिसी तय नाही होई, असं उत्तर 15 मार्चला आलेलं आहे मला परत. तुम्ही मुंबईवर सूड उगवताय की काय मला कळत नाही. आणि म्हणून तुम्हाला जसं तुम्ही म्हणताना काय पाहिलं, तर पहिल्या खरं तर 2014 सत्ता आल्यानंतर लक्षात येत होतं की गडबड आहे. जिंकेपर्यंतचे पंतप्रधान मोदी आणि जिंकल्यानंतरचे मोदी याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तो फरक पहिला तुम्हाला इमिजिएट कुठे दिसला असेल तर 2014 विधानसभा निवडणुका, तुमच्या लक्षात आहे की नाही? बघा फरक. मग ह्या 2014 विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जवळजवळ नेस्तनाबूत झाली, जेमतेम 44 होती. आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्याशी गटबंधुती तोडलीत, तुम्ही तोडलीत. ती तोडल्यानंतर आहे म्हणे, ती तोडल्यानंतर मग देशाच्या पंतप्रधानांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी समोर 27 सभा घेतल्या. लक्षात नसेल तुमच्या कोणाच्या, मग त्यांना कोणाला मारायचं होतं? काँग्रेस तर संपली होती, आम्ही दोघं एकत्र होतो, युती तोडलीत तुम्ही.
मारायचं कोणाला होतं? शत प्रतिशत भाजपा हा इडाने झंडा करतो का? मग आता काय झालं? साहेब नाही आहेत, उद्धवजी आहेत, मवाळ आहेत, असं आहेत तसं आहेत, हीच वेळेचे पण गाडा खिंडीत गाठा बदललेले मोदीजी. आणि 2019 नंतर तर अति बदलले ते, तेव्हा केव्हा तरी बोलत तरी आता ते बघत पण नाही कोणाकड्याचे जाताना लॉबीतनं. त्यांचं मणिपूरमधल्याबद्दल वागणं हे जिवारी लागलेलं आहे माझ्या. 2-3 गोष्टींमध्ये खूप जिवारी व्यक्तिशा पण लागल्या, त्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात. मी सभागृहात होते, मी बसलो तेव्हा, मी बोलत असताना म्हटलं मेरी आपसे प्रार्थना आहे, आप जाइए तो सही, पिघल जाएंगे किसान अगर प्रधानमंत्री उनको मिलने गए तो, जाइए प्लीज. नाही गेले. 700 शेतकरी मेले. तुम्ही पत्रकारितेतले जाणकार आहात. बघाशी यांनी जुनं राजकारण विचारलं तेव्हा एक रेल्वेचा अपघातात एक माणूस मेला म्हणून लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला. 250-300 मेल्यानंतर सुद्धा आम्ही बाजूला बाजार आहे का मस्जिद आहे का बघत होतो, कशामुळे मेले असतील शोधत नाही लोक. ही तुमची वृत्ती बदललेले मोदीजी. मणिपूरमधलं त्यांचं वागणं, आजही ते गेलेले नाहीत. त्याला कोणता शब्द वापरा म्हणजे घृणास्पद आहे ती घटना, कलंकित लांछन आहे देशाला, देशावरचं लांछन आहे ना ते. एवढं घडल्यानंतर सो तुम्ही वागले नाहीत बदललेले मोदी. तुम्ही आमच्या सगळ्या मुंबई महाराष्ट्राचा आपण एकमेकांना बहिणी बहिणीचा भाऊ बहीण भावंड वाटतो गुजरात आणि मुंबई. मग आमचे सगळे उद्योग पळवतात तुमच्या जी तुम्हाला मनाला काहीच वाटलं नाही बदललेले मोदी. तुम्ही कायदा करताना मनात येईल ते कायदे करताय, त्यातला इलेक्शन कमिशनला निवडण्याचा कायदा हा भयानक आहे. तो कायदा त्याची जी कमिटी होती त्या कमिटीमध्ये पंतप्रधान, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि विरोधी पक्षाचा नेता यांनी त्या मणिपूरच्या विषयावर सभागृहात हे झालं म्हणजे जोरात आरडाओरडा झाला म्हणून 146 खासदारांना सस्पेंड केलं. म्हणजे देशाच्या इतिहासातली पहिली मोठी घटना. आणि तेव्हा हा कायदा पास केला, त्याच्यातला चीफ जस्टिसनाच काढून टाकलं तुम्ही. आणि तिथं तुम्ही डॉमिनेटेड बाय द प्राईम मिनिस्टर बदललेले मोदी. डिक्टेटरशिप आहे नाही बदल. तुम्ही चायनाबद्दल बोलत नाही बदललेले मोदी. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही बदललेले म्हणजे बदलले म्हणजे कधीच घेत नव्हते ते म्हणा तिथे त्या तसेच राहिले ते रिजिड मोदी. ही रिमेन रिजिड होते नॉट फ्लेक्झिबल. पण मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला कणव आहे की नाही असं वाटत लागलं. संवेदनाचा एकदम संवेदना जताना चाहिए. तुम्ही मणिपूरबद्दल नाही दाखवत, तुम्ही 700 शेतकरी मेल्याबद्दल दाखवत नाही. पुलवामाची घटवा पुन्हा जिवारी लागणारी आहे. त्यावर सत्यपाल मलिक तुमचेच गव्हर्नर सांगतायत, त्याचं पुस्तक वाचण्यासारखं आहे, भयानक आहे ते सगळं. मग तरी तुम्हाला जिवारी लागली नाही. तुम्ही कॉर्बेट पार्कमध्ये फोटोग्राफी करत होता, तिथून दिल्लीत आलात, एक कार्यक्रम गेला तरीसुद्धा इकडे बघितलं नाही, नंतर चुप बैठ म्हणून सांगून टाकलं त्याला बदललेले मोदी. म्हणजे नर्मदेच्या आंदोलनामध्ये उपोषणाला बसलेले मोदी आणि संवेदनाहीन मोदी असं अंतर घ्यायला लागेल तुम्हाला असं इतकं. मग केव्हा तरी ते उत्सव म्हणून येतं मेरा छोटा भाई एवढं भाई असं काय काय आठवत. आपके साऊथ मुंबई में काफी बिजनेस कम्युनिटी है, गवेरी बाजार हो या बुलेश्वर का एरिया हो, कपड़ा मार्केट हो, लेकिन पिछले कुछ सालों से आफ्टर कोविड काफी लोग वहां से मूव कर रहे हैं. आपने भी देखा होगा स्वदेशी मार्केट की हालत है, काफी दुकानें वहां पे बंद हो चुकी हैं. तो यहाँ से बिजनेस कम्युनिटी भी मूव कर रही है. पहले बात हुई थी मराठी माणूस की, हम देखते थे गिरगांव में जब ये निकलता था अपना हाँ तब शोभा यात्रा के दौरान देखते थे पूरी वो लगी हुई है सब गुड़ी. अब वो मेट्रो का स्टेशन आ गया और वो सब गायब हो गया. तो एक जो परंपरा थी साउथ मुंबई की मराठी माणूस वाली और एक व्यापार वाली, जो कि व्यापारी कम्युनिटी मारवाड़ी और गुजराती का अभी 7-8% वोटर है वहाँ के, तो ये सब मूव हो रहा है साउथ मुंबई से. और अब हम देख रहे हैं एक नया ट्रेंड आ रहा है वहाँ पे, बंगाली जो है डोमिनेटिंग पोजिशन में आ चुके हैं. ये पूरा जो परिवर्तन हुआ है पिछले 10-15 सालों में हुआ है, तो उसको आप कैसे देख रहे हैं और इसके कारण क्या मान रहे हैं? मुझे इतना महसूस नहीं हुआ उसका, क्योंकि मराठी और गुजराती लोग ये अभी अभी ज़्यादा, जबकि ये जिस तरह से मोदी साहब ने जो करतूत कर दिए
कंपनियों को लेके गए उससे दीवारें खड़ी होती रही, क्यों झगड़े लगा रहे हो आप। लेकिन ये बंगाली वाली बात तो हमें कभी नहीं महसूस हुई। वो कारीगर करके काम करते हैं गोल्ड बाजार में सारे लोग, वो मुझे मालूम है मेरी कॉन्स्टिट्यूएंसी में है, तो वो भी कभी ऐसे अलगता से नहीं है। अलगतावाद जो है ना, अलगाववाद, ये इनकी देन है, ये वही सोचते हैं। इनकी राजनीति की नींव ही वही है, वो नींव ही ऐसे है कि अगर जब तक आप अलगवाद नहीं करोगे तो फिर राजनीति में आगे नहीं बढ़ोगे। तो नफरत ही मतलब एक दूसरे के बारे में एक मन में एक मनमुटाव पैदा करना, ये मराठी है, ये गुजराती है। अभी क्या हो गया, बेचारे हमारे गुजराती भाई है ना यहाँ, वो भी परेशान है ना आपसे, क्योंकि आपने सारी चीज़ जो भगा कर लेकर गए उनकी अनुमति से लेकर गए क्या? तो लोग तो गुस्सा उनके ऊपर निकाल, देखो क्या हो रहा है, चुप बैठते हैं लोग, चुप बैठते हैं, क्यों क्यों लग क्यों करते हो? ऐसा भी लगाया जा रहा है, जब आपकी महायुति की सरकार थी विधानसभा में यहाँ पे, जब उद्धव जी सीएम थे, तब मेट्रो के काफ़ी प्रोजेक्ट्स को परमिशन नहीं मिली, आ रहे बुलेट ट्रेन के प्रोजेक्ट को परमिशन नहीं मिली, काफ़ी चीज़ें यहाँ पे रोक के रखी, ऐसा आरोप है उनका। तो फाइनली जो कम्युनिटी बिजनेस करना चाहती है उनको जहाँ पे एक एनवायरनमेंट मिल रहा है वो वहाँ पे मूव कर रही है। आज वो उमरगांव और वहाँ पे जो आसपास के एरिए गुजरात के बॉर्डर एरिया पे चले गए, क्योंकि वहाँ पे बिजली भी थोड़ी सस्ती मिल रही है, एक वहाँ पे एक माहौल मिल रहा है उनको बिजनेस को, जो कि पिछले 10-15 सालों में नहीं मिल रहा था। ये भी एक आरोप लग रहा है, नहीं मिल रहा है माहौल, जो नहीं मिल रहा है। आपने परमिशन नहीं दी मेट्रो की प्रोजेक्ट्स की, ऐसा बताया जा रहा है कि अगर आपने आ रहे ये जो चलो अच्छा एक सवाल पूछा आपने, आप मुंबई में रहते हो, मुंबई हवा आजकल प्रदूषित हो रही है, तो मुंबई की अगर हवा अच्छी रहनी चाहिए तो मुंबई में क्या होना चाहिए? ये वही तो फेफड़े हैं हमारे, उस फेफड़ों को आप बीमार कर रहे हो, तो उसको बचाए हैं ना उद्धव साहब ने, वो क्या कहते थे? आप चंद्रकांत पाटिल जी का बयान, विधानसभा में दिया हुआ बयान देख लो, उन्होंने वहाँ कहा कि कांजूरमार्ग की जमीन हमारी है, ये हमने नहीं कहा ना भाई, तुम्हारे इट इज ऑन रिकॉर्ड इन द असेंबली, ही वॉज आंसरिंग समबडीज क्वेश्चन एंड ड्यूरिंग दैट क्वेश्चन ही हैज सेड इट लाइक दिस। अब वो जमीन आज भी आप जाएंगे ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे तो दिखता हो पूरा खाली पड़ा हुआ है। वो उद्धव साहब ने कहा कि जंगल को नहीं करना है, क्योंकि वही तो फेफड़े हमारे मुंबई के, उसको बचाना है। उस बचाने के बाद उन्होंने और क्या किया, उसको विस्तारित किया, गोरेगांव के जंगल को विस्तारित किया, ताकि जंगल बचा रहे, हमें प्राणवायु की आवश्यकता है, साफ सुथरी हवा की आवश्यकता है, बारिश भी जंगल बना बचा रहे तो बारिश गिरेगी। अब प्रकृति तो और भी अपना अपना अलग बता रही है, रंग बता रही है। अपने कांजूरमार्ग में अभी क्या किया, अभी क्यों कांजूरमार्ग ले रहे हो फिर? तब अब राजनीति किसने की, हमने या आपने? हर जगह राजनीति, सत्ता गई इसके लिए बदला लेने की भावना। ये जो आजकल पैदा हुई है ना, कांग्रेस भी करती थी ना, सत्ता थी उनकी, लेकिन कांग्रेस ने बताओ इस तरह से किसी को टारगेट किया हुआ? महाराष्ट्र में तो मैंने अनुभव नहीं किया, अंदुले साहब के बारे में भी हुआ था याद है हादसा, क्या हुआ था? वो कुछ चोरी छुप के नहीं कर रहे थे ना, उस वक्त सीमेंट का काला बाजार होता था, तो अंतुले साहब ने उसको रेगुलराइज कर दिया कि नहीं मेरे पास आ रहे तो मैं देखूंगा कोटा मिलेगा आपको, वो वितरित कर रहे थे। उसमें एक गलती उन्होंने ये की कि वहाँ कुछ सामाजिक संस्था या शिक्षा की संस्था थी, उस संस्था को भी कुछ मिले इसलिए वो बाय चेक पैसे लेते थे और कहते थे उस संस्था को मदद करो। दैट बिकेम अ सीरियस ऑफेंस, टुडे इलेक्टोरल बॉन्ड इज नॉट एन ऑफेंस, जस्ट इमेजिन द चेंज इन द पॉलिटिक्स। बदले हुए मोदी जी, पीएम केयर पे फंड पे इतना झूठा बोला आपने, हम लोग तो भावनिक है ना, देश ऐसे अपना इमोशनल है, समय कठिन समय पर लोग खड़े हो जाते हैं, इकट्ठे खड़े हुए लोग, आपने मांग की तो हमारे गवर्नर से लेकर सारे विधायकों ने पैसे दिए, विधायकों ने भी, महाराष्ट्र के विधायकों ने, जबकि महाराष्ट्र भी पछड़ा हुआ था कोविड से, तो बीजेपी के विधायकों ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री रिलीफ फंड को पैसे नहीं दिए, उन्होंने पीएम केयर फंड को पैसे दिए।
गलत लगा सही लगा सर? बदलाव की आप बात कर रहे थे तो एक और बदलाव है जो अरविंद सावंत पिछले 10-15 सालों से एक सिंबल से जुड़े हुए थे धनुष बाण, वो अब मसाल में बदल गया। तो अब पहली बार जो आप मसाल के सिंबल पे लड़ रहे हैं, पार्टी वही है लेकिन इस सिंबल को एस्टेब्लिश करने में, शेक्सपियर का कहना मतलब रोज रिमेंस रोज, यू कॉल इट बाय एनी नाम, इसको एस्टेब्लिश करने में क्या कर रहे हैं? क्योंकि ये होता ही है कि जो एक वोटर है आपका ट्रेडिशनल वोटर, इतने सालों से एक ही सिंबल पे टप्पा मार रहा है, अब अचानक उसको ये कन्फ्यूजन हो इसके सामने, कहा कन्फ्यूजन नहीं हुआ उसको? आपने अभी हाल ही में, नहीं 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 आप आपको बता दो, थोड़ा भी कन्फ्यूजन नहीं है। हाँ आदत से आता है मुँह में, इतने साल का मुँह में, तो जैसे आप लोग बहुत सारे लोग आज भी बॉम्बे बोलते हैं, पैदा भी नहीं हुए थे तभी फिर भी बॉम्बे बोलते हैं, पुराना आदमी बॉम्बे बोले तो मैं समझ सकता हूँ, नए बच्चे भी बॉम्बे बोल देते हैं, तो भाई ठीक है ठीक है, लेकिन हम उसको सुधार देते हैं इमिजिएटली उसको बोलते, तो इसी तरह से होता है। लेकिन हमारा एक उपचुनाव हुआ पार्ला में, ये चुनाव चिन्ह आने के बाद में लड़े जीते ना, इनका साहस भी नहीं हुआ हमारे खिलाफ लड़ने का। एक प्रश्न होता कि दक्षिण मुंबई दादर पर्यंत सगळ्या भागात 14,000-15,000 सेल्स बिल्डिंग, त्याला 90% धोका दे, तुम्हाला माहितीच हा प्रश्न, कायदे करा काही करा, किती सुविधा द्या तरी प्रश्न का सुटत नाही, काय नेमकं करणार सेल्स बिल्डिंग? सेल्स बिल्डिंग मला वाटतं सेल्स बिल्डिंगच्या संदर्भात सुद्धा अतिशय चांगला निर्णय उद्धवजींनी घेतलेले, पुन्हा क्रांतिकारी निर्णय। सेल्स बिल्डिंगचा कायद्याप्रमाणे रिपेअरिंग करणे, त्याचे जे काही येतं रेंट, त्याचे ठराविक अमाऊंट ठरले जाते, इतके इतके करता येतं, काही इमारती त्या रिपेअरच्या पलीकडे दुरुस्तीच्या पलीकडे जातात, मग काय करता येईल, म्हाडा अधिग्रहित करते आणि बांधते, बांधता येत ना, थांबलं नाही येते काम। आता या संदर्भातला आणखीन एक क्रांतिकारी निर्णय घेतला गेला तो असा की ज्या कोणत्या इमारती त्या सेस असून नाही तर नॉनसेस असून, पण ज्या बोडकळी झालेल्या असतील आणि मालक जर त्या स्वतःहून विकसित करत नसेल तर मालकाने नाही केलं तर भाडेकरू एकत्र येऊन करू शकतात, भाडेकरूसुद्धा करू शकत नसतील तर म्हाडा अधिग्रहित करेल आणि ते करतील, विकसित करतील, इतका चांगला निर्णय। आता बघा कशी BJP वागते ती, हा कायदा पास झाला आपल्या विधानसभेत, कायदा विधान परिषदेत पास झाला, चुकून माकून का होईना, पण कोश्यारीने पण सही केला, सही केली त्याच्यावर, झाला कायदा राज्याला मंजूर, कायदा गेला केंद्राकडे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीला, राष्ट्रपतींची स्वाक्षरी नाही केली। मला आमच्या आमदारीने राज्यदार बरे भाई ते ऑगस्टमध्ये दिले 2020 अजून सही नाही केली, धडाधड मी पत्र लिहायला सुरुवात केली, काय करावं राष्ट्रपतींनी उत्तर दिलं नाही, दुसऱ्या पत्र लिहिल्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलं की हे हा विषय मी होम मिनिस्टरकडे पाठवला आहे, तुम्ही यापुढचा पत्रव्यवहार गृहमंत्र्यांकडे करा। गृहमंत्र्यांनी पण काही केलं नाही, ज्या दिवशी उद्धवजींचं सरकार गेलं त्याच्यानंतर 8 दिवस ह्यांचं सरकार आलं आणि कोविडची टर्म संपत असतानाही सरकार आलं, त्या दिवशी कोविडने सही केली, म्हणजे एक रेड उद्धवजींना मिळालं असतं हे नवीन आपण लोकांना सुरक्षित करणार, ते मिळू नये, इतकी मीन मेंटॅलिटी तुमची, हे काय राजकीय विषय होते का? गिरण्यांच्या संदर्भात आता उभा आहे ना तो, त्याला विचारा, NTC मिल डबगाईला आलेल्या आहेत, मग अशी तो मुद्दा सांगितला तो वेगळा, मी त्यांना म्हटलं तुम्ही मॉडर्नाइज करा आणि थोडंसं अधिक धंदा होईल त्यांचं चालू, आहेत काही दुखदुख दुखदुख नाही करत, मग म्हटलं काय करणार तुम्ही, बेची नाही तर जायच, पण या संदर्भात तुम्ही काही करत नाही, उलट त्या कोविडमध्ये बंद पडल्या आणि कामगारांचा पगार देणं बंद झालं, कामगारांनी आंदोलन केलं म्हणजे अर्धा पगार दिला, अर्धा पगार दिल्यामुळे मी ते आंदोलन स्वतः गेलो होतो, अर्धा पगार दिल्यानंतर पुन्हा कामगार कोर्टात गेले, कोर्टानं पूर्ण पगार द्यायला लागला, नाही दिलं, मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला तरी दिलं नाही, आणि पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर झाली आणि ताबडतोब निरोप दिला, पुकार देऊन टाका पहिला, काढा तारकाने, कळलं, बदललेले मोदी, बदललेले BJP, सारे चीजें विपक्ष की ओर से एकदम इतनी प्रभावी ढंग से नहीं उठाई जाती है जैसे BJP कर लेती है इन चीजों को। BJP तो अगर मंगलसूत्र नहीं बोला जाता है तो भी बोल देती और उसको जनता तक पहुंचा देती, लेकिन आपने बताया कि इतनी इतनी बड़े इम्पैक्ट हुए हैं, आप बता रहे हैं बदल रहे हैं मोदी, लेकिन वो विपक्ष की ओर से इतनी मजबूती से बताया क्यों नहीं जा रहा जनता को?
आप सुनते नहीं इसके लिए मालूम नहीं आपको, विपक्ष इतना जोर से बोलता है तभी तो 146 सस्पेंड हुए ना, अगर नहीं बोलते तो सस्पेंड होते क्या? सस्पेंड क्यों किया पूछो ना उनसे। लांछन लगा इस देश की संस्कृति पर, उस विषय पर अगर प्रधानमंत्री बात नहीं करना चाहते तो क्या करें बताओ आप, विपक्ष क्या कर सकता है? अविश्वास प्रस्ताव दे दिया आपने बाद में, फिर भी आप आए नहीं तो करें क्या बताओ आप? वो तो चाहते ना, वही तो मैं पहले बोला ना, शत प्रतिशत भाजपा इस हिडन एजेंडा, वो आप हमें चाहिए नहीं, आप लोग हमें विपक्ष ही नहीं चाहिए। 48 पण खरंच सांगतो उत्तम चित्र आहे, तुम्ही माझ्यावर कोणीतरी या संध्याकाळी बघायला, पण मी स्वतः असा भिरभिरलेला आहे काय घडतंय असं, खास करून मला माझ्याकडे तर मुंबईवर आली ना विचार सुधीर सांग, भयानक आहे, अनबिलिएबल आहे असं पाठी भय आहे। 8-9% जब आप रमजान से जा रहे हैं वहां पे मिलेंगे, भाजप नसेल तर तुम्हाला तो नुकसान आहे सर, बरं भरती आली ना इकडनं, ह्या खड्डा याच्या डबल इकडे आलं, जे काही दुसरं त्याच्या डबल भरती आली आमच्या डबल। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटायचं नाही हा आरोप व्हायचा, तर आता काही बदल घडलाय का तुम्हाला असं? कोण कार्यकर्ता येतो दाखव मला पहिला, तो तिकडे गेला ना काय तुम्ही हा म्हणजे मुद्दा म्हणून असं केलं जातं, ते मुख्यमंत्री झाले कधी आणि कोविड सुरू कधी झाला आणि त्यांचं मुख्यमंत्री पद केव्हा गेलं एवढा जर काळ पाहिलात तर जेमतेम पहिले 3-4 महिने ते काहीतरी त्या पदावर काम करत होते आणि तेव्हा त्यांनी घेतलेले सगळे निर्णय बघा आणि तेव्हा लोक किती भेटत होते ते पण बघा, कोविड आल्यानंतर ते स्ट्रिक्ट झाले आणि त्यांनी हे सगळं वाचवलं, भेटत संपलं विषय नाही ना, मग नंतर कोविड संपला त्या दरम्यान सुरू झालं नाटक। सर एक फायनल मेसेज आपसे चाहता हूं कि जैसे वो एक फिल्म थी झेंडा जिसमें एक गाना था कुट हाथ झेंडा घेऊ, कोणता झेंडा घेऊ, मतलब कोणता झेंडा घेऊ हाथ एक, हाँ नहीं नहीं, लेकिन ये जो परिस्थिति हो रही है हम महाराष्ट्र में पहली बार देख रहे हैं कि 2 NCP 2 शिवसेना मतलब इतना जो वर्गीकरण हो चुका है, तो एक मराठी माणूस का आपका क्या मैसेज है? और एक एक अस्मिता होती है, सबकी होती है चाहे वो कोई भी कम्युनिटी हो, वो अस्मिता जो है खास तौर से महाराष्ट्र में टूटती हुई हम देख रहे हैं, उस पे आपका क्या मैसेज है? मैं और कहीं नहीं देख रहा हूँ, जैसे मैं राजस्थान से बिलोंग करता हूँ हाँ, लेकिन महाराष्ट्र में टूटता हुआ दिख रहा है, मैंने देखा है। द परसेप्शन क्रिएटेड बाय द प्रेस और समबडी एल्स इज एब्सोल्युटली डिफरेंट, आप लोगों ने अभी भी शिवसेना को परखा नहीं, जाना नहीं, ऐसा मेरा थोड़ा सा डोंट गेट ऑफेंडेड, मैं शिवसेना के जो मूल जो रूट्स है ना बहुत मजबूत है। अब देखिए आप देख रहे हो उद्धव जी की रैलीज कैसे हो रही है, हमारी सीटों का बंटवारा कैसे हुआ, किस तरह से शिवसेना लड़ रही है, अगर ताकत न होती, क्योंकि जो शिवसैनिक है ना जनता एक अलग बात है कि भाई शिवसेना से प्यार करने वाली जनता हो रही है वो उसकी बात अलग है, शिवसैनिक जो है ना वो मातोश्री से जुड़ा हुआ है, अब कितना भी कुछ भी करो उद्धव जी बाला साहब ठाकरे बाला साहब के सुपुत्र है, इतना ही नहीं कर्तृत्ववान है, उनका योगदान देखिए आप, 2012 के बाद में जब बाला साहब नहीं रहे तो सभी ने साथ सब, उस वक्त भी ये कहता था ना, तो कहते थे लोग अब शिवसेना रहेगी क्या, अब तो शिवसेना रहेगी नहीं, वही तो उन्होंने एक्सपेरिमेंट कर दिया ना, प्रयोग किया ना उन्होंने बीजेपी ने, 2014 की विधानसभा का चुनाव दैट एक्सपेरिमेंट वॉज डन बाय द बीजेपी टू रुइन द बीजेपी शिवसेना, दे कुड नॉट डू इट, नहीं कर पाए, ध्यान में रखना, क्योंकि वो समझ नहीं रहे कि हमारा रिश्ता कितना जुड़ा हुआ है भाई, ऋतु में पन्ने झड़ते भी हैं नए पन्ने आते भी हैं, अभी तो वसंत ऋतु ही चल रहा था, तो ये सोचो ही मत आप कि शिवसेना कभी कम होगी, अब कौनता झंडा हाथी गयो उनको अभी भी नहीं समझ में आ रहा है कौनता झंडा हाथी गयो, त्यांना आजही कळत नाही झेंडा कुठला हातात घ्यायचा आहे ते, त्याच्यामुळे ते तसेच असतात, त्यांचा काय उपयोग नाही ना,
टू ॲम्बिशियस पीपल आर देअर इट हॅपन्स यू नो इट्स अ पॉवर गेम तो उसके अभी क्या हो रहा है वो बारामती में जो चल रहा है वो क्या है इट्स अ पावर गेम और ये जो काम कर रहे हैं बीजेपी वो यू नो दे आर डिगिंग देयर ओन ग्रेव ध्यान में रखना इसकी प्रतिक्रिया आती है वापस वही होगा उन्होंने क्या कहा मैं वापस आया हूँ लेकिन आते समय तो पार्टी को तोड़ के आया हूँ व्हाट अ ग्रेट अचीवमेंट ही फील्स इज इट अ अचीवमेंट If you feel it is an achievement, a day will come, you will be shattered like in shackles. कुछ नहीं होगा टुकड़े बनेंगे तुम्हारे अभी भी बीच में वीडियो आते रहते हैं ना लोग कैसे मारते करके भागते रहते हैं लोग जमाना आएगा वो भी आएगा लेकिन अच्छा नहीं लगता वी शुड नॉट लीड द कंट्री टू एन अनार्की दक्षिण मुंबईमध्ये सार्वजनिक मंडळांची संख्या पण खूप मोठी आता गणपती पासून आपण सगळ्यात बघितलं एकनाथ शिंदेचे फोटो पाहिले बीजेपीचा सपोर्ट बघितला बीजेपीचे इव्हेंट बघितले दिवाळीमधले वगैरे सगळं त्याच्यामुळे किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं काय नाही लोकांनी माझं मी तेव्हा लोकांनी काय करणार आम्हाला दिले पैसे आम्ही घेतले मंडळाला पैसे नाही आम्ही घेतले पण भाई आम्ही तुमचेच आहोत आम्ही कुठे जाणार नाही गेले नाहीत बघा तुम्ही काय दक्षिण मुंबईत दिसतंय का तुम्हाला बघा भाड्याने माणसं आणून रॅली काढायला लागताय तू रक्ताची माणसं जमावी लागतात प्रेमाची ती ती मनाने आणि मताने जमली पाहिजेत तशी येतात त्याने काय हे टिकत नाही लक्षात घ्या मी माझंही म्हणून नाही सांगत तुम्ही ओव्हरऑल असा त्याचा तुम्ही माझ्यापेक्षा अधिक अभ्यास आहात हे टिकत नाही बरं का नाही टिकत हे टेम्पररी असते त्यांना ते तेवढ्यापुरतं ते चमकत राहतं लोप पावणार ते लोप इतकं वाईट पावेल की विचारू नका पुन्हा डोकं नाही वर काढता येणार त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की भाजपमुळे शिवसेनेचे उमेदवार निवडून यायचे 14 असं 19 असं 2014 कोणाची कोणामुळे निवडून आले विचारायचं त्यांना 2014 विधानसभेत आमदार कोणामुळे निवडून आले आणि 2014 तुमचे आमदार कोणामुळे निवडून येत होते तुमचे काल जन्माला आले ते नेते त्याच्या अगोदर तुमचे नेते होते की नेत्यांना तुम्ही काय गोडाऊनमध्ये टाकून दिले सगळ्यांना ते राष्ट्रीय स्तरावरचे नेते होते ते गोडाऊनमध्ये आहेत त्यांचे आमचे नाही आमचे आजही इथेच आहेत ते तर त्यांना विचारा 2014 तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून येत होता भाजप होती का आधी पहिले विचार करा ओम प्रमोद महाजनांना गंगा तीरावर नाशिकच्या सभा घ्यायला लागायची 2-4 हजार लोकं असायची लाखांच्या सभांमध्ये आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी व्यासपीठ दिलं बरं शिवसेनेचं त्या व्यासपीठावर लाखो लोक पाहायला लागली चौपाटीला माहिती आहे ना शिवसेनापर्यंत भाषण झालं उठून निघत होते लोक तुम्ही पाहिलं नसेल जाऊ द्या म्हणून शिवसेनेमुळे भाजप वाढली महाराष्ट्रात भाजपचे शाखा नव्हत्या गावागावामध्ये आणि त्यांनी सांगावने तर मी असं त्यांना रेकॉर्ड देईन तुमच्याकडे उमेदवार पण नव्हते हो आमच्या गावातल्या पोरांना घेऊन आमच्या तालुका प्रमुख घ्यायचं नाही जिल्ह्याप्रमाणे उभं राहा काय आपण एकच होता रे राहिला कमळावर उभा गरीब बिचारी भाबडी मुलं आमची राहिली त्यांच्या चिन्हावर उभी त्या गिरीश महाजनांना उमेदवारी दिली ना तो मतदारसंघ तिथे डॉक्टर मनोहर पाटील मी संपर्कप्रमुख होतो 92 इलेक्शन तो 90 आमचा डॉक्टर भक्त 1200 मतांनी पडला होता आणि वाटपामध्ये ती जागा महाजनांनी खेचून घेतली कारण ठाण्याचा विषय निघाला 171-117 9-9 असं काय 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 निघालं काय काय गणित त्यात ते गेलं तिथून प्रमुख हा निवडून येतोय 95 तुमच्याकडे उमेदवार पण नव्हते हो कितीतरी शिवसेना आता कोण आहेत ते बघा ना अजूनही ओरिजिनल शिवसेनेचे आहेत ना सगळ्या पक्षांमध्ये बघा बरं बॉन कुठल्या विद्यापीठात शिकून पदवीधर झाला आणि तिकडे गेला तो बघा नोकरीला तिकडे लागले पण विद्यापीठ इकडे आहे